नमस्कार, ऑक्टोबरला स्वागत प्रेक्षकों. मी डॉक्टर उदयन रिगुडकर. दर 3 महिन्यांनी शाळेत चाचणी परीक्षा होते, आपल्या घरातल्या मुलांची होत असेल, तसा दर 2-3 महिन्यांनी सरकारविरुद्ध शिक्षक असा वाद रंगला नाही तर नवल. आता पुन्हा एकदा शालेय शिक्षण विभाग विरुद्ध प्राथमिक माध्यमिक शिक्षक अशी संघर्षाची ठिणगी पेटली आहे. निमित्त ठरलंय तो शिक्षण विभागानं शिक्षण खात्यानं सोमवारी काढलेला GR. शिक्षकांच्या वेतन श्रेणी वाढीबाबतचं म्हणजेच पदोन्नतीबाबतचं नवीन धोरण सरकारनं लागू केलंय. आत्तापर्यंत 12 किंवा 24 वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणीत पदोन्नती दिली जात होती. त्यासाठी कोणतेही निकष निश्चित केलेले नव्हते. विद्यार्थ्यांना साधा लिहिता वाचता जरी येत नसेल, त्यांना पाढेपाठ नसतील, साधी बेरीज वजाबाकी करता येत नसेल, चारी दिशांची नावं सांगता येत नसतील, गावाचं नाव सांगता येत नसेल, विद्यार्थी नापास होत असतील आणि शाळेचा निकाल 0% जरी लागला तरी देखील शिक्षकांना वेतनवाढ मिळायचीच. म्हणजे पृथ्वी फिरत राहते आणि शिक्षकांना वेतनवाढ मिळते असं कुत्सितपणे म्हटलं जायचं. पण आता पहिल्यांदाच सरकारनं शिक्षकांच्या आणि शाळेच्या कामगिरीवर वेतन शेड वाढीचं धोरण जाहीर केलंय. या शिक्षकांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं असेल आणि केंद्र सरकारच्या शाळा सिद्धी धोरणानुसार ज्या शाळा ए ग्रेडमध्ये असतील आणि 9वी-10वीचा निकाल 80% जास्त असेल त्याच शाळातल्या शिक्षकांना प्रमोशन देण्यात येणार आहे. राज्यातल्या सरकारी अनुदानित आणि विनाअनुदानित खाजगी अशा सर्व शाळांना हा नियम लागू होणार आहे. पण या नव्या नियमाला शिक्षकांचा जोरदार विरोध आहे. राज्यात ठिकठिकाणी शिक्षकांची आंदोलनं सुरू झाली आहेत. सरकारच्या GR ची होळी केली जाते आहे. शाळेची इमारत, वर्गखोल्या, क्रीडांगणं, ग्रंथालय अशा पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिक्षकांची नाही तर ती संस्था चालकांची असते. त्या सुविधांवर शाळेचा दर्जा ठरत असतो. याबाबत कोणताही अधिकार शिक्षकांना नाही. मग त्यासाठी शिक्षकांना का बरं जबाबदार धरायचं? एखादा विद्यार्थी गणितात नापास झाला तर मराठी विषय शिकवणाऱ्या शिक्षकाला पगारवाढ नाकारण्याचं कारणच काय? मुळात सरकारी शाळांमध्ये पायाभूत सुविधांची बोंब असताना त्याचा दर्जा कसा काय वाढवला जाणार? मग दर्जा वाढला नाही तर त्यात शिक्षकाची चूक काय? अनेकदा विद्यार्थ्यांना सरकारी शाळेत प्रवेश घ्यावा लागतो, त्यासाठी आज शिक्षकांना गावागावात मे महिन्याच्या सुट्टीत फिरावं लागतंय. मुलांना साक्षर करण्यासाठी धडपडणाऱ्या शिक्षकांच्या या मेहनतीला काहीच मोल नाही का? आणि त्याचबरोबर असे अनेक सवाल आता शिक्षक संघटना उपस्थित करत आहेत. खाजगी क्षेत्रात सगळीकडेच चांगलं काम करा आणि पगारवाढ मिळवा असं कामगिरीवर आधारित पगारवाढीचं सूत्र असतं. मग शिक्षकांना हा नियम लावण्यात अडचण काय आहे? एक दोन्ही बाजूने असे युक्तिवाद केले जात आहेत. त्यावर अशी धोरणं ठरवणाऱ्या मंत्रालयातल्या सरकारी अधिकाऱ्यांना देखील कामानुसार वेतनवाढीचं सूत्र का बरं लागू करायचं नाही असा बिनतोड सवाल आता शिक्षकांनी केला तर? शिक्षकांवर अनेक शिक्षण बाह्य कामं लादली जातात. चांगल्या गुणवत्तेची अपेक्षा जर करायची असेल तर अशी शिक्षण बाह्य कामं शिक्षकांवर सक्तीची का बरं केली जाते? या सवालाला उत्तर काय आहे? दुसरीकडे सरकारच्या धोरणाला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. राज्यात 10वीचा निकाल सरासरी अलीकडे 85% वर लागतो. मग आपल्या शाळांचा निकाल 80% लागावा अशी अपेक्षा जर शिक्षकांकडून बाळगली तर त्यात गैर काय आहे? राज्यातल्या 1,09,000 शाळांपैकी 53,000 शाळा प्रगत आहेत. शाळा सिद्धी धोरणानुसार तब्बल 34,000 शाळांना आज अ दर्जा मिळालेला आहे. मग उर्वरित शाळांना असा दर्जा मिळण्यात अडचण काय आहे? तिथल्या शिक्षणाचा दर्जा सुधारायला नको? विद्यार्थ्यांची पास होण्याची टक्केवारी सुधारायला नको? तिथल्या विद्यार्थ्यांना आयुष्यभर बी ग्रेड शिक्षणच द्यायचं का? मग अशा शाळांची मान्यताच सरकार रद्द करणार आहे का? प्रत्येक वेळी नवीन धोरण आलं की शिक्षकांचा विरोध असतो असं चित्र का बरं येतं? वेतन श्रेणी वाढीसाठी नेमके निकष तरी काय असावेत? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात शिक्षकांचं प्रगती पुस्तक. शिक्षकांचं प्रगती पुस्तक सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट. विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकावर यापुढे शिक्षकांचं प्रगती पुस्तक अवलंबून असणार आहे. होय, हे अगदी खरं आहे.
राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना प्रमोशन देण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं सोमवारी नवं धोरण जाहीर केलं. मात्र त्याला तमाम शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केलाय. कारण राज्यात सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित, खासगी अशा तब्बल 1,09,000 शाळा आहेत. या शाळांतील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना 12 आणि 24 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी म्हणजेच प्रमोशन देण्यात येतं. नव्या नियमानुसार ज्या शाळांनी प्रशिक्षण पूर्ण केलंय आणि केंद्र सरकारच्या शाळा सिद्धी धोरणाप्रमाणे ज्या शाळा अ ग्रेडमध्ये आहेत त्याच शाळांमधील शिक्षक प्रमोशनसाठी पात्र ठरणार आहेत. शिवाय ज्या माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा 9वी आणि 10वीचा निकाल 80% किंवा त्यापेक्षा जास्त असेल त्या शाळांतील शिक्षकच पदोन्नतीसाठी पात्र ठरतील अशी अटही त्यात घालण्यात आली आहे. त्यामुळे संतापलेल्या शिक्षकांनी बुधवारी शिक्षक परिषदेच्या झेंड्याखाली या नव्या GRची नागपूरमध्ये होळी केली. संपूर्ण राज्यामध्ये जर आपण विचार केला तर 70% शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणीचा लाभ होणार नाही. आणि आज 70% शिक्षक समुदाय हा महाराष्ट्रामधला आहे आणि मी भारतीय जनता पार्टी शिक्षक सेलचे प्रतिनिधी म्हणून त्यांची एक भूमिका बजावत आहे, त्यांच्या हक्कासाठी लढतो आहे. तर आमची एक जबाबदारी आहे की ह्या GRचा आपण विरोध करायला पाहिजे. आता हे शाळा सिद्धी धोरण नेमकं काय आहे ते पाहूया. केंद्र सरकारच्या धोरणानुसार शाळा सिद्धी कार्यक्रम राबवला जातो. शाळेचा आवार, क्रीडांगण आणि मोकळ्या जागेचं क्षेत्रफळ, शाळा इमारत, वर्गखोल्यांची संख्या, ग्रंथालयासाठी स्वतंत्र खोली, ग्रंथालयाचं व्यवस्थापन अशा विविध निकषांवर शाळांचा दर्जा ठरवण्यात येतो. याचाच अर्थ यापुढे सर्व शिक्षकांचं प्रमोशन आणि पगार हा थेट विद्यार्थ्यांचा निकाल आणि संस्था चालकांनी उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांवर अवलंबून असणार आहे. सरकारच्या या नव्या GRमुळे केवळ खासगी मोठ्या शाळेतील शिक्षकच प्रमोशनसाठी पात्र होतील असंच चित्र सध्या दिसतंय. तर छोट्या शाळेतील शिक्षकांना या प्रमोशनच्या संधीपासून मुकावं लागण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे अनुदानित शाळा बंद करण्याचा सरकारचा हा डाव असल्याचा आरोपही शिक्षक संघटनांकडून केला जातोय. चांगलं काम करा आणि पगारवाढ मिळवा असं हे शिक्षक पगारवाढीचं नवं धोरण आहे. स्पर्धेच्या युगात हे तत्व अगदी योग्य आहे. पण मग केवळ शिक्षकांनाच हा न्याय का? आणि परफॉर्मन्स नाही तर पगारवाढ नाही हे सूत्र धोरण ठरवणाऱ्या मंत्रालयापासून सर्वच सरकारी अधिकाऱ्यांना का लागू होत नाही असा सवाल उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. शिक्षकांचं प्रगती पुस्तक या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिला आणि त्याची चर्चा करण्यासाठी आज आमंत्रित केलं. आपल्या सोबत आहेत शिक्षण विभागाचे उपसंचालक BB चव्हाण साहेब. चव्हाण साहेब, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत प्रमुख कार्यवाह शिक्षक भारती जालिंदर सरोदे. जालिंदर सरोदे, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि शिक्षक परिषदेचे मुंबईचे सरचिटणीस अनिल बोरनारे हे देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. तिघही जण स्टुडिओमध्ये आहेत, त्या तिघांचंही स्वागत. प्रथम 2-3 छोटे छोटे प्रश्न विचारतोय. BB चव्हाण साहेब, मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांचं प्रमोशन होतं, त्यांची जी पगारवाढ, विशेष पगारवाढ होते जशी शिक्षकांची 12 आणि 24 वर्षानंतर होते, तशी दरवर्षी होणारी पगारवाढ ही परफॉर्मन्सवर अवलंबून असते का? ही शिक्षण विभागामध्ये खऱ्या अर्थानं पहिल्यांदा याची मी मंत्रालयात विचारतोय. मंत्रालयात होते का नाही होते, सध्या काय आपण सांगूया? मंत्रालय सध्या नाही आहे. नाही आहे. जालिंदर सरोदे साहेब, शिकवण्या व्यतिरिक्त शिक्षकांना काय काय कामं करावी लागतात? खरं तर आपले आभार मानायला पाहिजेत. आज कलम 29 आपण चर्चा जेव्हा कार्यक्रम केला होता तेव्हा तुमच्या शिक्षकांनी फार प्रेम करून वेगळ्या रीतीने आभार मानले होते. असो, पुढे आभार यासाठी मी मानतोय की गुणवत्तेवर 29 कलमांवर आपण चर्चा केली, पण 27 कलम जे आहे त्याचाही उल्लेख केला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. 27 कलमांवर शिक्षकांना जनगणना आणि निवडणूक सोडून इतर कोणतीही कामे घटनेनुसार द्यायची नसतात. असं असताना आज राज्यभरातील परिस्थिती अशी आहे की शिक्षक ऑनलाईनवर आहेत आणि राज्यातलं शिक्षण सलाईनवर आहे. शिक्षक सरकारला आर्त हाक देत आहेत की आम्हाला शिकू द्या, आम्हाला विद्यार्थ्यांसोबत राहू द्या. आज संपूर्ण दिवाळीची सुट्टी आपण पाहत असाल, शिक्षक सायबर कॅफेमध्ये रात्ररात्र झोपलेले आहेत. 23 ऑक्टोबरपर्यंत आज 48 लाख विद्यार्थी एनरॉल झालेले नाही आणि हे न झालेल्या विद्यार्थ्यांना सोडून सरकार संच मान्यता करणार आहे. हजारो शिक्षक पुन्हा अतिरिक्त ठरणार आहेत. विषयांना शिकवायला शिक्षक नाही आहेत. ऑनलाईन कामं, स्टुडंट अपडेट्स आहेत, बेसलाईन परीक्षा घ्यायच्या,
मार्क फिडिंग करायचं. आत्तापर्यंत कधी घडलं नव्हतं. दिवाळी झाल्यानंतर आमची परीक्षा आहे. दिवाळीच्या आधी पण होती आणि 8 नोव्हेंबरला पुन्हा परीक्षा द्यायची. त्याचे मार्क फिडिंग करायचे, परत सेकंड युनिट टेस्ट येणार आहे. त्याचे मार्क फिडिंग करायचे, समेटिव्ह एक्झाम, फायनल एक्झाम येणार आहे. वर्षभर परीक्षा देतो आहे. ऑनलाईन आम्ही कम्प्युटरवर बसलेला आहे. शिक्षण कुठंही चालू नाही. शिक्षक कम्प्युटर ऑपरेटर झालेला आहे. शिक्षण चालू नाही आहे. शिक्षणाचा गोंधळ चालू आहे आणि त्याच्यामुळे प्रचंड शिक्षक अस्वस्थ आहे, संतापलेले आहेत. त्यातच एवढंच कमी होतं की काय. त्यात पुन्हा हा एक आपल्याला काय म्हणू आपण, ज्याला एक मोहम्मद तुगलक की असा फतवा निघाला असं आपलं म्हणणं आहे की ज्याचा शिक्षकांना त्रास होतोय. आर्थिक संकट ओढवले. अनिल बोरणारे, ज्या सरकारी शाळा आहेत त्या सरकारी शाळांमधला दर्जा ही एक चिंतेची बाब आहे. माझं विधान चुकीचं आहे का बरोबर आहे? आणि त्यामुळे त्यांच्यामधली जी एनरोलमेंट आहे, विद्यार्थ्यांची संख्या आहे, ती दरवर्षी घटत चालली आहे. अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा आज गरीबातला गरीब माणूस सरकारी शाळेत मुलं पाठवायला तयार होत नाही. काही अपवाद असतील, अपवादांविषयी मी बोलत नाही आहे, सर्वसाधारणपणे पाठवायला तयार होत नाही. तो विना अनुदानित इंग्रजी शाळेत मुलांना पाठवायला तयार असतो. माझं निरीक्षण योग्य की अयोग्य, खरं की खोटं? सरकारी शाळेमधलं शिक्षण आपण मागील 5 वर्षामध्ये जर पाहिलं तर सरकारी शाळांमध्ये विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदांच्या ज्या शाळा आहेत, या शाळांमधला शैक्षणिक दर्जा हा प्रचंड वाढत चाललेला आहे. म्हणजे मागच्या वर्षी नागपूरच्या विधिमंडळामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये इंग्रजी माध्यमातले विद्यार्थी, जवळपास 10,000 विद्यार्थी हे इंग्रजी माध्यमाची शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला होता. आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये स्वतः या राज्याचे सन्माननीय शिक्षण मंत्री, अपवादाने नियम सिद्ध होतो हे जरी मान्य केले तरी अपवाद हा सर्वसाधारण नसतो. नाही, अपवाद नाहीच आहे, कारण 5 लाख जवळपास शिक्षकांची स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषदांच्या शाळांमधली संख्या आहे. आणि यामधले जवळपास 65,000 शिक्षक हे टेक्नोसेवी झालेले आहेत. 250 कोटी निरगुळकर साहेब, 250 कोटी CSR लोकसहभागातून या शिक्षकांनी कष्ट करून या ज्या इमारती आहेत या डिजिटल केलेल्या आहेत, चकाचक केलेल्या आहेत. आणि 60,000 शाळांमध्ये आज कम्प्युटर्स लागलेले आहेत. त्याचा परिणाम असा झाला की इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोडून आता मुलं हे सरकारी शाळेमध्ये, म्हणजे पालकांची मानसिकता बदलत चाललेली आहे. म्हणजे शिक्षण बाह्य काम डोक्यावर लादून सुद्धा शिक्षक त्यांचं काम चोखपणे बजावू शकतात. खूप चांगलं करताय. म्हणजे परवा बदल्यांच्या धोरणासंदर्भात ते करतायत. म्हणजे ते फक्त कम्प्युटर ऑपरेटर नाही आहेत बदल्यांच्या धोरणामध्ये, तुम्हाला म्हणजे ते आता फक्त कम्प्युटर ऑपरेटर नाही आहेत, तर कम्प्युटर हा त्यांच्या शिक्षण शिकवण्याचं एक टूल आहे हे स्वीकारून, शाळा व्यवस्थापनाचं एक टूल आहे हे स्वीकारून ते विद्यादानाचे काम गुणवत्तापूर्वक करू शकतात, हे आपल्याच बोलण्यात सिद्ध झालं. नाही, पण त्याला मर्यादा आहे. टेक्नोसॅव्ही याचा अर्थ तुम्ही सरसकट सर्व, एक तुम्हाला उदाहरण सांगतो की ग्रामविकास खातं, आता जे तुम्ही बोललात आणि ते बोललात त्याची बरोबर तुम्ही सांगड घातली, त्याच्यामध्ये दुमत नाही. तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की ग्रामविकास खात्याने एका जिल्हा परिषद शिक्षकाची नियुक्ती सरळची माहिती देण्यासाठी त्याच्या खाजगी ब्लॉगवरून आणि खाजगी मोबाईलवरून देण्याचं फरमान काढलं. या 4 महिन्यामध्ये किती सूचना काढल्या असतील? 1126. 1126 सूचना सातत्याने व्हॉट्सअपवर शिक्षकांना चेक करावं लागतात. आणि एकंदरीत हे जे टेन्शन आहे, हे टेन्शन शिक्षकांचं सातत्याने वाढते आहेत. परवाचं बदल्यांच्या धोरणामध्ये सांगतोय की सर्व्हर डाऊन असल्यामुळे 3-3 दिवस शिक्षक त्या सायबर कॅफेमध्ये झोपलेले तुम्हाला दिसतंय. बी चव्हाण यांच्याकडे जाण्या अगोदर तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो. अनिल बोरणारे, सरकारी शाळांमधल्या शिक्षणाचा दर्जा ही चिंतेची बाब सार्वत्रिकरित्या नाही असं आपण विधान करू शकाल का? नंबर 1. आणि नंबर 2, शिक्षकांच्या नेमणुकांमध्ये भ्रष्टाचार होत नाही असं आपण म्हणाल? मी पहिलं तुमचं सांगतो, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की शिक्षणाची गुणवत्ता आता वाढत चाललेली आहे. जर गुणवत्ता वाढली नसती तर पालकांची मानसिकता बदलली नसती. संख्या वाढली मग संख्या वाढली, विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे आहेच. आणि त्याचा निकाल तुम्ही बघतायत की 90%पेक्षा जास्त शाळांचे निकाल आता लागत आहेत. आणि दुसरा जो प्रश्न आहे, सरकारचं त्याबाबत स्वागत करायला पाहिजे की नियुक्तीच्या संदर्भामध्ये काल
परीक्षा परिषदने एक सूचना काढली आणि त्याच्यानुसार सरकारने चांगलं कामही केलेलं आहे असून चांगल्याचं कौतुक आहे, चांगल्याचं नक्कीच कौतुक आहे. पण आपल्याला मुद्दा मांडायचा आहे. माझा सर मुद्दा पूर्ण होऊ द्या. कलम 27 अन्वये जी तीन कामं आहे, सर्वोदय सरांनी दोनच सांगितली, तिसरं जे काम आहे ते आपत्कालीन व्यवस्थेचं, हे तीन जर तुम्ही वगळले त्याच्याशिवाय तुम्ही शिक्षकांना कुठलेही अशैक्षणिक कामं देऊ शकत नाही हे सातत्याने कोर्टानेही सांगितलेलं आहे. मला गुणवत्तेची चर्चा चालू आहे, गुणवत्ता म्हणजे काय माहीत नाही आहे. हे काय रस्ता बांधण्याचं काम नाही आहे की रस्त्याची गुणवत्ता कशी तपासली जाते. फक्त याबाबत एकच सांगू शकतो की राज्याचे शिक्षणमंत्री आणि शिक्षण सचिव यांनी स्वतः गेले कित्येक दिवस विधान करत आहेत की 17व्या क्रमांकावरचं महाराष्ट्र राज्य आज 3र्या क्रमांकावर आलं आहे. कुणी आणलं हे राज्य गेल्या 3 महिन्यात? शिक्षकांनी ही एवढी कामगिरी केली असताना त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याऐवजी त्यांच्या पोटावर मारण्याचा कोणताही अधिकार सरकारला नाही. जे कायद्याने दिलंय ते जीआरने काढू शकत नाही. एबीपीएस ऍक्टने, साहेब, एबीपीएस ऍक्टने दिलेलं आहे. बरोबर आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. एखाद्या शाळेचा निकाल 0% लागला, अशा शाळांचे निकाल लागतात त्याची यादी मी तुम्हाला देऊ शकतो. बरोबर आहे. अशा शाळांचे निकाल 0% लागला तरी सुद्धा तुम्हाला नॉर्मल वेतनवाढ आहे ती मिळतेच. एखाद्या चॅनलचा TRP 0 असेल तर ते चॅनल चालेल का हो? तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांना काढून टाकलं जाईल. एखादा प्रॉडक्ट विकलं गेलं नाही तर ते युनिट बंद पडतं. शाळांचं असं होत नाही आहे. शाळांमध्ये पगार मिळत राहत आहेत, ही वस्तुस्थिती आपण का मान्य करत नाही आहोत? शाळांनी जर 0% निकाल लावले तर त्यांचे पगार कट केले जात आहेत आणि हा कायदा आहे, त्याच्यामुळं असं काहीच नाही आहे. पण हे करणाऱ्या शाळा किती आहेत? हजारो शाळा अशा आहेत साहेब ज्या शाळा आहेत त्या 100% निकाल देत आहेत. आणि ही जी वेतन श्रेणी आहे शिक्षकाला HM AHM एकालाच होता येतं, आयुष्यभरात तो शिक्षकच राहतो. जालिंदर सरोदे, जर 10वीचा निकाल गेले 5 वर्षाचा ऍव्हरेज माझ्याकडे आहे तो जर 85% पुढे लागत असेल तर 80% निकालाची अपेक्षा गैरवाजवी मानता येईल का सरकारची? त्या संदर्भात एक मिनिट दिला तर आपल्या लक्षात येईल. MEPS ऍक्ट 1981 ही जी काय 12 वर्षाची वेतन श्रेणी आणि 24 वर्षाची वेतन श्रेणी चट्टोपाध्याय आयोगानुसार सरकारने नेमलेला आयोग, त्याने दिलेल्या शिफारशीमध्ये बदल करून 12 वर्ष आणि 24 वर्ष यासाठी दिली कारण शिक्षकांना कुठलीही वेतन श्रेणीत वाढ नव्हती. परंतु ही जी 12 वर्षाची आणि 24 वर्षाची वेतन श्रेणी शिक्षकांना जी मिळते त्यासाठी त्याला सेवा प्लस सेवांतर्गत प्रशिक्षण करावं लागतं, स्वतःला अपडेट करावं लागतं. BA झालेल्या शिक्षकांना MA व्हावं लागतं त्या विषयामध्ये. आणि हे निकष केल्यानंतर त्याला 1.5 महिना अभ्यास करून प्रबंध सादर करावा लागतो, त्यानंतर कायद्याने त्याला ती वेतनश्रेणी मिळते. आणि 24 वर्षाची वेतनश्रेणी तर शाळेतील फक्त 20% लोकांना मिळते, ती सरसकट मिळत नाही आहे. त्यामुळं हे जे काय आहे अवडंबर माजवण्याचं काहीच कारण नाही, उलट 24 वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांना सरसकट द्यावी अशी आमची मागणी होती. ओके. आपण जाऊया BB चव्हाण यांच्याकडे. BB चव्हाण, मुद्दा म्हणून मी त्यांच्या दोघांचं म्हणणं संपूर्ण महाराष्ट्रासमोर आणि तुमच्यासमोर मांडलं. तुमच्या विभागाच्या या GR हेतूबद्दलच शंका घेतली जाते, किंबहुना हा शिक्षण विरोधी एक प्रकारचं वातावरण आपण निर्माण करताय या GR अशी इथे मांडणी होते. काय सांगाल, तुमचा हेतू काय आहे? तुमचा हेतू वस्तुनिष्ठ आहे का ओपन टू इंटरप्रिटेशन असा आहे? जो हेतू आहे तो अतिशय प्रामाणिक आहेत, सकारात्मक आहेत, विधायक आहेत. जुनी जी काही पद्धत होती त्या पद्धतीमध्ये शिक्षकाचं मूल्यमापन करत असताना त्यातले काही जे काही ड्रॉबॅक होते ते दूर करण्याचा प्रयत्न याच्यामधून केलेला आहेत. सिस्टममध्ये असं आहे की लॅक ऑफ ॲप्रिसिएशन आणि लॅक ऑफ पनिशमेंट हे दोन दुर्गुण आपण म्हणूया याच्यामध्ये होते. जे चांगलं काम करतायत त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप पडली पाहिजे, चांगलं कामाचं माप त्याच्या पदरात पडलं पाहिजे, हा याचा एक हेतू आहे. आणि जे काम करत नाही आहेत किंवा जे दुर्लक्ष करतायत, जाणीवपूर्वक त्याच्याकडं लक्ष देत नाहीत, अशांना शास्ती झाली पाहिजेत. म्हणून या चांगल्या हेतूनं शासनानं हा GR केलेला आहेत. पनिशमेंट पण झालं पाहिजे आणि ॲप्रिसिएशन पण झालं पाहिजेत. हे जर होणार नसेल तर त्या सिस्टममध्ये तसं मूल्यमापन. तुमच्या या हेतूबद्दल काय शंका घेतली गेली ते तुम्ही ऐकलत, काय सांगाल त्याबद्दल? नाही, शासनाचा हेतू अतिशय प्रामाणिक आहे आणि पहिल्यांदा अशा प्रकारची सुरुवात कुठल्या तरी विभागानं केलेली आहे त्याचं कौतुक खरं म्हणजे सगळं. म्हणजे आपल्याकडे यशस्वी झालं तर मंत्रालयात इतरत्रही लागू करायला आपण मोकळे असाल आणि तसं झालं पाहिजे असं आपले एक सरकारी अधिकारी म्हणून मत आहे. नक्कीच नक्कीच.
तर शासनाचा हेतू प्रामाणिक आहेत, कुठंतरी अकाउंटेबिलिटी प्रत्येकाची ही आता पहिल्यांदा खरं म्हणजे राईट टू एज्युकेशन अंमलात आल्यानंतर, मोफत सक्तीचा आणि शिक्षणाचा अधिकार अधिनियम अंमलात आल्यानंतर या अपेक्षा आता आपण उलटं जाऊयात. म्हणजे आपण सांगितलं की मागच्या गेल्या 5 वर्षाचा जो काही निकाल आहे, 2017चा निकाल 89% आहे, 14चा 88 आहेत, 15चा 91 आहेत, म्हणजे ऍव्हरेज 90% निकाल दहावीचा. मग दहावीचा निकाल जर 90% आहेत आणि आपण 80%चीच अपेक्षा करतोय म्हणून ती अवास्तव आहेत, अवाजवी आहेत असं म्हणणं अतिशय गैर आहेत. खरं म्हणजे ही अपेक्षा रास्त आहेत आणि पहिल्यांदा हा विचार कुठंतरी रुजतोय किंवा पहिल्यांदा हा विचार केला जातोय आणि आरटीई राईट टू एज्युकेशनचं जे काही शिक्षकांच्या बदला अनुत्सुक काय आहेत किंबहुना आंदोलनाच्या पवित्र्यात काय आहेत असं वाटतं. शिक्षक संघटनांमधल्या काही अधिकारांना आपल्या स्वतःची पोळी भाजून घ्यायची आहे का आणखीन काही आहे याच्या मागे, का खरोखरच आपला हा आत्ताचा GR हा अन्यायकारक आहे? GR अन्यायकारक आहेत असं अजिबात नाही आहेत. या GR ची जी काही GR 1 पानाचा GR आहे त्याच्यामध्ये 4 कलमं आहेत. त्यातली पहिली 3 जी काही कलमं आहेत ती प्रशिक्षणाच्या संदर्भामध्ये आहेत. कोणीही हे जे काही शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी इथं उपस्थित आहेत त्यांनाही प्रशिक्षण नको असं ते कधी म्हणणार नाहीत. राहिला 4था जो काही मुद्दा आहे त्या मुद्द्यामध्ये 9वी 10वीच्या शिक्षकांनी म्हणजे शिक्षकांसाठी 10वीचा निकाल 80% ही अतिशय शासनाची माफक आणि वाजवी अशा प्रकारची, त्याच्यामध्ये अवास्तव आहेत असं हे सुद्धा मला वाटतं इथं सांगणार नाहीत, ते वास्तव आहेत. 80% अपेक्षा खरं म्हणजे आपण उलटा विचार करायला पाहिजे की आता 90% निकाल लागतोय तर ते 10% का लागत नाहीत. 10% विद्यार्थ्यांना आता आपण फोकस करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून एज्युकेशन फॉर ऑल, चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन, जॉयफुल एज्युकेशन आणि फायनली तुमचं क्वालिटी एज्युकेशन, गुणवत्तापूर्ण शिक्षण, तर त्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे जाण्यासाठी जे काही चांगलं काम करतात त्यांना प्रोत्साहन देणं आणि जिथं कुठं काही कमतरता आहेत त्यांच्या ती निदर्शनास आणून देणं हा शासनाचा हेतू या शासन निर्णयाच्या पाठीमागे आहे. दरवर्षी प्रथमचा सरकारी शिक्षणाचा एक रिपोर्ट जाहीर केला जातो, त्याची आकडेवारी धक्कादायक आणि चिंताजनक असते. आत्ता मी हाच प्रश्न विचारल्यानंतर मला काही अपवादात्मक अशी उदाहरणं सांगण्यात आली की इकडे असं होतं आहे, तिकडे तसं होतं आहे, पण ते काही सार्वत्रिक शिक्षणाचं रूप नाही. तसं असेल तर गावागावांमध्ये, सगळ्याच गावांमध्ये आपण असं म्हणूया, सरकारी शाळांसमोर ॲडमिशनच्या रांगा लागल्या असत्या. मला तुम्ही वस्तुनिष्ठपणे आकडे असतील तर सांगा, खरोखरच सरकारी शाळांमधली एनरोलमेंट वर्षानुवर्ष आता वाढत चालली आहे का कमी होते आहे? लोकांचा ओढा अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा हा खाजगी विनाअनुदानित शाळांकडे जात चालला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे, बोरणारे सरांनी सांगितल्याप्रमाणे असं अपवाद म्हणून नाही, बऱ्याचशा शाळेमध्ये जे काही आहेत ते स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये की बाहेर इंग्रजी माध्यमामध्ये, हे खरं म्हणजे अंधानुकरण काही पालकाकडून होत होतं ते त्यांच्या लक्षात आलं आणि जे काही गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जातं ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्येच दिलं जातं. त्याची आकडेवारी जर आपण पाहिली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये एकूण जे काही 65,000 शाळांमध्ये जे एकूण जे काही शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या ही लक्षणीय आहे, त्यांची टक्केवारी ही जास्तीची आहे. वाढते टक्केवारी का कमी होते? टक्केवारी निश्चितपणानं याच्या खाजगी शाळेमध्ये काही अंशी वाढते हे आपल्याला मान्य करावं लागेल. दॅट्स द पॉइंट वॉज खाजगी शाळांमधली एनरोलमेंट वाढते आणि सरकारमधली कमी होते. चर्चा अशी चालवणार, कुठे जाऊ नका, पात्र G24 आपण पाहत आहे शिक्षकांचं प्रगती पुस्तक. शिक्षकांचा प्रगती पुस्तक या विषयाची रंगली चर्चा आपण पाहता आपल्यासोबत बीबी चव्हाण, जालिंदर सरोदे आणि अनिल बोरणारे आहेत. बीबी चव्हाण साहेब, आपला एक निकष असा आहे की शाळेचं क्रीडांगण कसं असलं पाहिजे, त्याचं क्षेत्रफळ कसं असलं पाहिजे, याच्यावर शिक्षकांचा काय कंट्रोल असतो? शिक्षक हा तिकडचा पगारी नोकर आहे किंवा खाजगी अनुदानित किंवा पार्शली अनुदानित शाळा असतील तिथे त्या शिक्षकाचं त्या शाळेला कंपाऊंड आहे की नाही, त्या शाळेला मैदान आहे की नाही याच्यावर काहीही नियंत्रण नसतं. मग तुम्ही त्याच्या इन्क्रीमेंट्स आणि प्रमोशन अडवून ठेवणार? त्याच्यामध्ये एक आपण स्पष्टता आणली पाहिजे आणि हे समजून घेतलं पाहिजे, शाळा सिद्धीमध्ये एकूण
999 गुणाचं मूल्यांकन आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जे म्हणतात की शाळेशी संबंधित शाळेच्या इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित जे आहेत त्यातला पहिला घटक जो आहे तो 39 म्हणजे 9900 म्हणजे 1000 गुणांमध्ये 36 गुणांचा तो भाग आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 750 जे काही गुण आहेत हे शिक्षक शिक्षक प्रश्न असा टाकताय की ज्या प्रश्नाचा सिलेबसमध्ये तो करिक्युलममध्ये नाहीच आहे असा प्रश्न तुम्ही शिक्षकांना टाकताय. शाळेचं क्रीडांगण शाळा गळते की नाही याच्यावर शिक्षकांचा काय कंट्रोल आहे? मग तुम्ही ते टाका, तुम्ही तुमचा त्याच्याबद्दलचा आग्रह मी मान्य करू शकतो, तो आग्रह असला पाहिजे. किंबहुना यातला एक मोठा प्रयोग मी स्वतः केलेला आहे, बिल्डिंग एज लर्निंग आर्किटेक्चर, याचा आग्रह धरलाच गेला पाहिजे, सायनेजेस असल्या पाहिजेत. परंतु याच्याकरता संस्था चालकांना जबाबदार धरता येईल, शिक्षकांना कसं काय जबाबदार धरणार? नाही, एकूण साकल्यानं जे काही आहेत 1000 गुणांपैकी त्यातले फक्त 36 गुण त्याच्यामध्ये आहेत आणि 900 गुण जर आले तर ती शाळा ए ग्रेडमध्ये येते. म्हणून हे सगळं शाळा ॲज अ युनिट आपण गृहीत धरत असताना त्याच्यामध्ये हे सगळे शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, शिक्षक, ज्या शाळा अशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरची पूर्तता करत नाहीत अशा शाळांना आपण परमिशनच का देतो? परमिशन दिलं जात नाही. तर राईट टू एज्युकेशन आल्यापासून आर्टिकल 18 जे काही नॉर्म्स आणि स्टँडर्ड्स दिलेले आहेत, जे काही मानकं दिलेली आहेत, ती मानकं ज्या शाळा पूर्ण करतात त्या शाळांना आता आरटीई आल्यापासून परवानगी दिली जाते, त्याच्याशिवाय परवानगी दिली जात नाही. म्हणजे आरटीईचे नॉर्म्स आणि स्टँडर्ड्स पूर्ण असतील त्या शाळा आता याला पात्र होतात आणि त्या शाळेला शासनामार्फत परवानगी दिली जाते. म्हणून अशा ज्या शाळा ज्यांच्याकडं म्हणजे शहरामध्ये BMC म्हणजे कॉर्पोरेशन एरियामध्ये 1/2 एकर जमीन, बाहेर जर असेल तर 2 एकर जमीन, त्याच्यानंतर कंपाऊंड वॉल, हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर नॉर्म्स आणि स्टँडर्डची पूर्तता करणाऱ्या शाळांना मान्यता दिली जाते, त्याच्यामुळे तसं नाही आहे. मला एक तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की 9वी 10वीला गणित शिकवणारा एक शिक्षक आहे, अत्यंत उत्कृष्ट गणित शिकवतात, त्यांचा एकही विद्यार्थी गणितासारख्या कठीण विषयातसुद्धा नापास झालेला नाही, परंतु त्याच शाळेत इंग्रजी शिकवणारा शिक्षक हा विद्यार्थ्यांवर पुरेशी मेहनत घेत नाही आणि विद्यार्थी इंग्रजीमध्ये नापास झाले, शाळेचा निकाल 80% कमी लागला, मग गणित शिकवणाऱ्या विद्यार्थ्याला त्याची शिक्षा, शिक्षकाला त्याची शिक्षा कशा करता? ज्या विषयात नापास होतील त्या विषयाच्या शिक्षकांना त्याचा फटका बसू दे, पण जे शिक्षक खरोखरच मेहनत घेत आहेत, वर्षभर विद्यार्थ्यांमध्ये गुंतवणूक करतायत, आपली भावनिक मानसिक गुंतवणूक करतायत, त्यांची गुणवत्ता वाढ करतायत, त्यांना याच्यात इन्सेंटिव्ह कुठे आहे? म्हणजे पनिशमेंटच आहे परंतु ॲप्रिसिएशन नाही, मग असा तुमचाच फॉर्म्युला मी लावतो आहे. शाळा युनिट म्हणून जर गृहीत धरायचं असेल तर जे काही शिक्षक असेल त्या सगळ्या शिक्षकांनी एकोप यानं, संघभावनेनं काम करणं अपेक्षित आहे. आणि असं अपवादानं किंवा असं दुर्मिळ उदाहरण असतं की एखादी काही 5 शिक्षक आहे आणि त्यातला एखादा आपण वाईट म्हणूया, वाईट किंवा विद्यार्थ्याकडे लक्ष न देणारा शिक्षक, असं जनरली होत नाही. आणि म्हणून आपण अगदी तंतोतंत 100% आग्रह आपण इथं करतच नाही आहेत, 80% आग्रह. हे सगळे आपण जे काही प्रश्न विचारतात किंवा आपल्या ज्या काही क्वेरीज आहेत या सगळ्या गृहीत धरूनच, म्हणजे राज्याचा निकाल 10वीचा 90% सरासरी असताना आपण 80% अपेक्षा करतोय हे गृहीत धरूनच करतोय. म्हणून एक शिक्षक जो कोणी काम करत नाही त्या शिक्षकाला बाकीचे जे काही शिक्षक आहेत त्यांनी प्रेरक म्हणून त्याच्यासाठी काम करणं, त्याला संघभावनेनं काम करणं, म्हणून शाळा वर्ग हा घटक न घेता जाणीवपूर्वक शाळा हा आपण याला जो विरोध होतोय त्याच्यामध्ये कुठेतरी मगाशी तुम्ही एक चांगला शब्द वापरला, तो अकाउंटेबिलिटीचा प्रश्न आहे. शिक्षणाच्या दर्जाची जबाबदारी आपल्यावर असते, ही अकाउंटेबिलिटी, ही जबाबदारी स्वीकारायला आजच्या शिक्षकाची मानसिकता त्याच्यावरच्या इतर अनेक जबाबदाऱ्यांमुळे आणि इतर अनेक प्रेशरमुळे आज नाही आहे, याचा विचार न करता हा GR काढण्यात आला? नाही, उत्तरदायित्व हे आपण निश्चित करणं गरजेचं आहे, अकाउंटेबिलिटी निश्चित करणं गरजेचं आहे. हा विचार पहिल्यांदा या 23 ऑक्टोबरच्या शासन निर्णयामधून आलेला आहे आणि त्याच्यामुळे
आपण जसं सांगितलं की अगोदरच आता 53,000 शाळा ज्या काही आहेत त्या प्रगत झालेल्या आहेत, 34,000 शाळा ज्या आहेत त्या ए ग्रेड ऑलरेडी त्यांच्या स्वयंमूल्यमापनामध्ये झालेल्याच आहेत. त्याच्यामुळे हे सगळं जे काही वातावरण आहे आणि आता एक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची एक चळवळ आता या काळामध्ये उभी राहिलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून हे येत्या काही वर्षामध्ये 100% पूर्ण होऊ शकतं. जालिंदर सरोदे, मागे एक फार्मास्युटिकल कंपनीनी एक्सपायर्ड मेडिसिन, एक्सपायर्ड काय म्हणू आपण ज्याला, औषधं मार्केटमध्ये डंप केली जी प्रकृतीला हानिकारक होती आणि अशा प्रकारच्या एक्सपायर्ड मेडिसिनमुळे हानिकारक असं समाजामध्ये पसरतं म्हणून त्या कंपनीच्या MD अटक झाली होती. एज्युकेशनमध्ये जर काही एक्सपायर्ड असेल तर ते बदलायचा जर आग्रह शिक्षण खात्याने धरला तर त्याच्यावर आक्षेप कशा करता? इफ मेडिसिन कॅन बी एक्सपायर्ड, इफ देर इज अन एक्सपायरी डेट ऑन द मेडिसिन, एज्युकेशन टेक्नॉलॉजीवर, एज्युकेशन शिकवण्याच्या पद्धतीवर आणि सिलॅबसवर एक्सपायरी डेट नको, ती जर कोणी टाकत असेल, गुणवत्तेचा आग्रह धरत असेल, तर गुणवत्तेचं उत्तरदायित्व घ्यायला आजचा शिक्षक तयार नाही आहे का शिक्षण संघटना त्याला तयार होऊ देत नाही आहेत? निरगुडकर साहेब, आता चव्हाण साहेबांनी सांगितलं की 80% अट, आता सरकारने जे काही संच मान्यता आणली आहे 28 ऑगस्ट 2015 GR आणला आहे, त्या GR-नुसार 3 भाषा विषय शिकवायला एक शिक्षक, मराठी, हिंदी, इंग्रजी त्यांनी शिकवायचं, गणित विज्ञान एका शिक्षकाने शिकवायचं, समाजशास्त्र एका विषयाने शिकवायचं. मग मला सांगा, मराठी विषयात पदवी धारण केलेल्या शिक्षकाला 100% इंग्रजीमध्येची तुम्ही अपेक्षा धरणार? विज्ञान शिकवणाऱ्या, विज्ञानमध्ये BSc केलेल्या शिक्षकाला गणिताचा 100% रिझल्ट लावणार? एका बाजूने शिक्षक कमी केलेले, राज्यात 50,000 जागा रिक्त आहेत, एका दोन चार वेगवेगळ्या खात्याची जबाबदारी एका शिक्षकाला, तरी सुद्धा आम्ही, मला निस्सारण पण आहे आणि सांस्कृतिक खाता पण आहे, तरी सुद्धा आम्ही मेहनत करून हे सगळं करतोय. RTE जी जबाबदारी आहे, साहेबांनी सांगितलं तसं, RTE जबाबदारी सरकारवर आहे भौतिक सुविधा पुरवण्याची. आणि शाळा सिद्धी हे जे प्रकरण आहे साहेब, याच्यामध्ये अंतर्गत मूल्यमापन आणि बाह्य मूल्यमापन आहेत. राज्यामध्ये 1,08,000 शाळा आहेत, फक्त 74 शाळांचं बाह्य मूल्यमापन झालं आहे 1,08,000 February 2016 सुरू झालं आहे. आणि बाह्य मूल्यमापन झाल्यानंतर अप्रमाणपत्र मिळणार आहे, यांच्या 74 शाळा 1.5 वर्षामध्ये झाल्यात. April 2017 चालू केलं होतं, परत बंद केलं, म्हणजे यांच्याकडे कुठली व्यवस्था निर्माण झाली होती? बाह्य जसं 1,09,000 शाळा आहेत आणि त्या शाळेचं बाह्य एखाद्या यंत्रणेमार्फत मूल्यांकन करणं किंवा मूल्यमापन करणं शाळा सिद्धीचं, तसं ते वस्तुस्थितीला धरून नाही किंवा ते होऊ शकत नाही. म्हणून शासनाच्या लगतच्या सूचना अशा आहेत की जे काही पर्यवेक्षी यंत्रणेतले अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यानं, त्यांनी जे काही स्वयं मूल्यांकन केलं आहे, जे काही गुण भरले आहेत, समजा शाळाचं काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याचं किंवा शिक्षकांच्या गुणवत्तेचे जे काही भरलेत, ते आपण ते गृहीत धरणार आहोत. म्हणून शाळेनं जे काही स्वयं मूल्यांकन केलं, ज्याच्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे ज्या 34,000 शाळा ए ग्रेड झाल्या, ते शासन गृहीत धरणार आहेत. कुठेतरी तुमच्या दोघांमध्ये, शिक्षक संघटना आणि अधिकारी यांच्यामधला हा एक विसंवाद आहे. यू आर नॉट ऑन टॉकिंग टर्म्स टू इच अदर, तुम्ही समोरासमोर बसून बोलत नाही आहात, फक्त तुम्ही GR काढल्यानंतर त्याला आंदोलनांनी उत्तर मिळत आहे. सर, आजची अवस्था असं चाललं आहे, हे सरकार व्हॉट्सअपवर चाललेलं आहे. बोरणारे सरांनी सांगितलं, कुठला तरी एक शिक्षक नेमला जातो राज्याची सरळ प्रणाली चालवण्यासाठी, तो 1127 सूचना व्हॉट्सअपवर पाठवतो, खाली लिहितो ही अधिकृत नाही, सरळचं नाही, बदलीचं, RDDचं सांगितलं, सरळचं शालेय शिक्षण 1127 सूचना व्हॉट्सअपवर, कुठलंच अधिकृत परिपत्रक नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की अंतर्गत मूल्यमापन आणि बाह्य मूल्यमापन झाल्यानंतर ते प्रमाणपत्र देणार आहेत, ते प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय शिक्षकाला वरिष्ठ वेतन श्रेणी मिळणार नाही. राज्यातील 6,00,000 शिक्षकांना 12 वर्षानंतर 4 ते 5,000 ही वेतनवाढ मिळते. चांगल्या शाळा, चांगले शिक्षक, गुणवत्तावान शिक्षक आणि गुणवत्तेनं कमी असणारे शिक्षक यांचं वर्गीकरण आपण या मेथड व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या मेथडनी करणार आहात? इथं मेथड आलीच कुठं आहे? मी तेच सांगितलं, मराठी
विषयामध्ये पदवी धारण केलेल्या शिक्षकाला तुम्ही इंग्रजीची गुणवत्ता तपासणार. मग गुणवत्ता जर बघायची असेल तर गेल्या 3 वर्षामध्ये 17 क्रमांकावरून राज्य जर 3रा क्रमांकावर आलं हे तर हवेत आलेलं नाही, देशभरातला तो निर्णय. याचा अर्थ शिक्षक अहोरात्र मेहनत करून स्वतःचे पैसे मोडून जिल्हा परिषदच्या शाळेतील शिक्षकांनी संपूर्ण अत्याधुनिक शाळा बनवल्या आणि आज त्यांना बदल्यांचं सत्र त्यांच्या पाठीमागं लागल्यामुळे. अनिल बोरणारे, सर्वच क्षेत्रात कामगिरीवर आधारित बढती, कामगिरीवर आधारित पगारवाढ अशा प्रकारची रचना असताना ती जर आता आपण व्यवस्था शिक्षण क्षेत्रात उत्तरदायित्वाची आणि उत्तरदायित्वावर आधारित त्याच्या मूल्यांकनाची आणली आणि त्या मूल्यांकनावर त्यांची बढती अथवा पदावनती जे काय असेल किंवा हे आणलं पगारवाढ आणली तर त्याला विरोध असायचं कारण काय? एखाद्या शिक्षकाला आनंद व्हायला पाहिजे की मी 100% निकाल लावला आणि त्या 100% निकालाकरता मला इतरांपेक्षा आमच्या शाळेतल्या शिक्षकांना जास्त पगारवाढ मिळाली, ह्याच्यात चूक काय आहे? आपण आता तुम्ही डिफरन्शिएट कसं करणार मग? 85% शिक्षक जे आहेत 85% शिक्षक आनंदी आहेत की माझं काम जे माझं माप माझ्या पदरात पडणार आहे याच्या बाबतीत ते आनंदी पडणार. तुम्ही त्याच्यासाठी तो शासन निर्णय शाळेची शाळेचा रिझल्ट लागला तर त्यांच्यासाठी तो शासन निर्णय, त्याच्यामुळे त्याला विरोध असण्याचं कारण नाही. शाळेचा रिझल्ट लागला तर मिळणार आहे ते, व्यक्तिगत रिझल्ट लागल्यावर तुम्ही देत नाहीयेत. शाळेचा रिझल्ट लागला तर देणार आहात. निकष असणार आहे, दुसरा निकष कुठला असू शकणार? नाही, व्यक्तिगत म्हणजे माझ्या विषयात जर मी 100% दिलेलं असेल तर शाळेची जबाबदारी माझ्या डोक्यावर मारून माझा जो कायद्याने दिलेला अधिकार आहे ही पाकेटमारी आहे. कायद्याने मला दिलेली वेतन फक्त शिक्षकांना, आम्हाला फक्त विद्यार्थ्याला एकाच विषयात पास करायचंय, बाकीचे ऑप्शनला टाकायचे का? म्हणजे या न्यायाने MBBSचा विद्यार्थी MBBS झालेला डॉक्टर असं सांगू शकेल की बी कावीळ नावाचा रोग MBBSच्या सेकंड किंवा फर्स्ट इयरला ज्या कुठल्या सिलेबसला असेल तो ऑप्शनला टाकला होता तरी पण त्याला 90% मार्क मिळू शकतात की? कारण कावीळीवर का 10 मार्कापेक्षा जास्त प्रश्न येणार नाही आहेत. आपण MS सर्जनला कार्डिओलॉजिस्टचं काम देण्यासारखा हा प्रकार आहे. मराठी शिकवणाऱ्या विषया शिक्षकाला तुम्ही इंग्रजीचं गुणवत्ता मागतायत, विज्ञान शिकवणाऱ्या शिक्षकाला गणिताची मागताय. अपवादभूत परिस्थिती तिला सार्वत्रिक केलं जातं, नियम बनवला सार्वत्रिक करून जे काही शिक्षकांचं मूल्यांकन केलं जातंय किंवा पहिल्यांदा खरं म्हणजे सगळ्या संघटनेनं शिक्षकांना याचं स्वागत करायला पाहिजे आणि त्या अवास्तव असं शासन कुठंही त्याच्याकडून अवास्तव आहेच. गुणवत्तेच्या संदर्भामध्ये सांगतो आपण, गुणवत्ता आणि गुणवत्तेवर चर्चा करतोय. तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे कॉर्पोरेट क्षेत्रातली प्रगतीचा वेतनाशी लावलेला संबंध आपण शिक्षण क्षेत्रामध्ये अजिबात लावू शकत नाही. का? याचं कारण असं आहे की केवळ गुण आणि शाळा सिद्धीमध्ये मिळालेले गुण, चव्हाण साहेबांनी जे सांगितलं, तुम्ही दुसरी मेथड पण देत नाही, देतोय ना, आणि या मेथडलाही विरोध करता. आपण शिक्षकांची मुळामध्ये नियुक्ती जी होते ही शिक्षणाच्या आणि विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी होते, पण आपण हे विसरत चाललेलो आहे. कारण शिक्षकांची अशैक्षणिक कामं म्हणजे कलम 27 व्यतिरिक्त जे 1760 कामं शिक्षकांना लावली जाते मीडियाचा फोकस नाही आहे, समाजाचं लक्ष नाही आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे, सरांनी जे सांगितलं की शिक्षकांची जबाबदारी आहे ती सामूहिक जबाबदारी आहे. शाळा सिद्धीच्या संदर्भामध्ये सांगतो चव्हाण साहेब, एक मिनिट, शाळा सिद्धीच्या संदर्भामध्ये सांगतो की शाळा सिद्धीमध्ये केवळ महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे तो स्वयं मूल्यमापनाच्या बाबतीत. परंतु या स्वयं मूल्यमापन केलेल्या शाळांची जी तपासणी आहे आणि त्याच्यासाठी जे निर्धारक नेमलेले आहेत त्यांची संख्या फक्त 200 आहेत. मला तुम्ही सांगा, निर्गुणकर साहेब, 200 निर्धारक विद्यार्थ्याच्या, अनिल बोरणारे, विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीची जबाबदारी कोणावर आहे? नक्कीच शिक्षकांवर आहे, पण शिक्षकांना तुम्ही शिकू द्या. सर, मागच्या महिन्यामध्ये आमच्या शिक्षकांनी 22,000 शिक्षकांनी आंदोलन केलं, हॅशटॅग वापरले की आम्हाला शिकवू द्या. आम्हाला शिकवू म्हणणं आहे, तुमचं म्हणणं आहे या नव्या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाहीये, आम्हाला वर्गामध्ये जाऊ देत नाहीये, आम्ही वर्गाच्या बाहेर आणि विद्यार्थी शाळेमध्ये. प्रश्न निर्माण एवढाच आहे, गुणवत्तेचा आग्रह आपण कधी धरणार आहोत, धरणार की नाही? शिक्षकांच्या प्रतिनिधींना मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमची दरवर्षी आंदोलन आम्ही कव्हर करतो, कारणं वेगवेगळी असतात, कधीतरी शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे,
ज्या 15% शाळांमध्ये चांगले निकाल लागत नाहीत ते लागण्याकरता शासनानं कठोर कारवाई केली पाहिजे, याच्याकरता कधीतरी तुम्ही मोर्चे काढलेत का? सर म्हणून याच्याकरता तुम्ही कधीतरी आग्रह धरलात का? तुम्हाला गुणवत्तेचं जर एवढा प्रेम असेल, क्वालिटी इज फिटनेस टू पर्पज, कधीतरी या पर्पज बद्दल तुम्ही लढलात? शिक्षक करतायत, शिक्षक करतायत, समाजाचं आणला जातोय, चव्हाण साहेब स्वीकारतायत त्याच्यामध्ये अडसर आणला. चव्हाण साहेबांना माहिती आहे साहेब हे सरकारी शाळा आणि अनुदानित शिक्षण बदनाम करण्याचं जागतिक बँक आणि कॉर्पोरेट वर्ल्डचं हे फार मोठं कारस्थळ आहे. याशिवाय दुसरं होऊ शकत नाही. शाळेत शिक्षकांना शिकू द्यायचं नाही, शाळा सिद्धी मागे लावायची, भौतिक सुविधा देणं आरटीई कायद्यानुसार सरकारची जबाबदारी आहे. त्याचं मूल्यमापन आमच्यावर का आणलं जातं? एक नाही सात मुद्दे आहेत साहेब, त्यात लोकसहभाग सुद्धा आहे. ओके, एक शेवटचा त्यांच्याकडून मुद्दा, शेवटचं उत्तर घ्या त्यांच्याकडून. डीबी चव्हाण, कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता डॉक्टर साहेब, जे काही सिलेक्शन ग्रेड दिलं जातं, निवड श्रेणी दिली जाते, त्या निवड श्रेणीची पूर्वीची पद्धत अशी होती की त्याची सेवा असणं 24 वर्षाची, आणि दुसरा भाग त्याचं सीआर, त्याचा गोपनीय अहवाल सांगणं असतं. आता सीआर जो आहे तो सीआर लिहित असताना त्याच्यामध्ये व्यक्तिनिष्ठता निश्चितपणे येते. माझा सीआर माझा वरिष्ठ किंवा कोणी लिहित असेल तर कदाचित त्याचे माझे जे काही संबंध आहेत त्याच्यावरती अवलंबून होतं. ही जी काही व्यक्तिनिष्ठता आहेत, ही व्यक्तिनिष्ठता काढून त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठता आणलीत, हा पूर्वीच्या जीआरचा आणि आजच्या जीआरमधला हा बेसिक फरक आहे. व्यक्तिनिष्ठता काढून वस्तुनिष्ठता आणलीत, याचं खरं म्हणजे स्वागत. पहिला प्रश्न एक्झॅक्टली मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला हाच विचारला होता की वस्तुनिष्ठ आहे का ओपन टू इंटरप्रिटेशन. प्रेक्षक शिक्षकांचा प्रगती पुस्तक या विषयावरची ही गंभीर चर्चा आपण पाहिलीत. जनगणना, निवडणुका, आपत्कालीन व्यवस्था ही तीन कामं सोडली तर इतर कोणतंही शैक्षणिक काम, अशैक्षणिक काम शिक्षकांना देऊ नये असा नियम आहे. पण वस्तुस्थिती काय आहे? शिक्षकांवर अशा प्रकारची कामं लादली जातात. सध्या शिक्षक ऑनलाईन आणि शिक्षण सलाईन अशी एक अवस्था निर्माण झाली आहे. दिवाळीची सुट्टी असताना सुद्धा पट नोंदणी आणि गुणांची नोंदणी याच्याकरता शिक्षक 3-3 रात्री सायबर कॅफेमध्ये झोपलेले आहेत. शिक्षक कॉम्प्युटर ऑपरेटर झालेत आणि शिक्षण होत नाही आहे, अशी सगळी एक व्यथा जालिंदर सरोदे यांनी मांडली. सरकारी शाळेतल्या शिक्षणाचा दर्जा वाढतोय. अनेक खाजगी इंग्रजी शाळांमधले विद्यार्थी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत. तब्बल 250 कोटी रुपये CSR मधून गोळा करून शिक्षकांनी डिजिटल शाळा उभारल्या. शिक्षण बाह्य कामं लादलेली असताना सुद्धा शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी चांगलं काम केलं, अशी मांडणी शिक्षक नेते अनिल बोरनारे यांनी केली. पण नेमकी विद्यार्थ्यांची संख्या किती वाढली या प्रश्नाचं उत्तर मात्र दिलं नाही. शिक्षणाच्या आघाडीवर 17व्या क्रमांकावर असलं महाराष्ट्राचं राज्य आज 3र्या क्रमांकावर आलं, याचं श्रेय शिक्षकांना देण्याच्याऐवजी सरकार त्यांच्या पाठीवर हात फिरवायच्याऐवजी पोटावर लाथ मारते. केवळ 20% शिक्षकांनाच निवड श्रेणी मिळत असताना सरकारनं ज्या जाचक अटी रद्द केल्या पाहिजेत अशी भूमिका देखील सरोदे यांनी मांडली. मात्र हा GR काढण्यामागचा सरकारचा हेतू अत्यंत प्रामाणिक आहे. चांगलं काम करणाऱ्या शिक्षकाचं कौतुक झालं पाहिजे आणि कामात कसूर करणाऱ्या शिक्षकावर कारवाई झाली पाहिजे, या हेतूनं सरकारनं वस्तुनिष्ठता आणण्याकरता हा निर्णय घेतलेला आहे. 10वीचा निकाल 90% सरासरी लागत असताना सरकारनं केवळ 80% निकालाची अपेक्षा बाळगली, या चूक काय केलं? शिक्षण खात्यात हा जर प्रयोग यशस्वी झाला तर इतर सरकारी खात्यांमध्ये देखील कामानुसार वेतनवाढीचं सूत्र लागू करता येईल, अशा शब्दात शिक्षण उपसंचालक बीबी चव्हाण साहेब यांनी सरकारची बाजू मांडली आणि आपले हेतू स्पष्ट केले. त्याचवेळी खाजगी शाळांमधले प्रवेश वाढतायत याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रेक्षक, प्रयोग हा शिक्षणाचा आत्मा आहे. नव्या ज्ञानरचनेत प्रत्येकानंच कायम विद्यार्थ्याच्या भूमिकेत असलं पाहिजे, अगदी शिक्षकांनी. दर 5 वर्षांनी शिक्षण पद्धती, अभ्यासक्रम बदलत राहायला हवेत. जे बदल स्वीकारत नाहीत त्यांची प्रगती खुंटते, जे शिक्षणाची कास धरतात त्यांची प्रगती जोमात होते. कोणताही देश किंवा कोणती अर्थव्यवस्था तुम्हाला प्रगतीपथावर नेण्याचं एकमेव साहित्य तुमच्या हातात असतं, ते म्हणजे शिक्षण. त्यामुळे कोणताही प्रयोग यशस्वी होऊ देणार नाही ही मानसिकता काय कामाची, आणि त्याचवेळी शिक्षक म्हणजे ओझ्याचे बैल आहेत, त्यांच्याकडून पाहिजे ती कामं करून घ्या ही व्यवस्था देखील उपयोगाची नाही. वेतनश्रेणी वाढीच्या संदर्भात दोन्ही बाजूंनी समोरासमोर बसून बोललं पाहिजे, सुवर्णमध्य काढला पाहिजे.
शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे आणि अर्थातच तो दर्जा कायम ठेवायची जबाबदारी ही अंतिमतः शिक्षकाची आहे आणि शिक्षकाला काम करू द्यायची जबाबदारी सरकारची आहे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राह एक पाऊल पुढे.